नमस्कार मित्र हो, होम फूड आणि मी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण गुरुपौर्णिमा या विषयावर निबंध पाहणार आहोत। चला तर मग निबंध लिहायला सुरुवात करूया। गुरु म्हणजे ज्ञानाचे भांडार, गुरु म्हणजे माय बाप, गुरु शरणी जाता हरतील सारे व्याप। गुरु हे तेजस्वी सूर्याप्रमाणे असतात। या जगात गुरूंची महिमा थोर आहे। आपले गुरु आपल्याला समाजामध्ये आदर्श व्यक्ती म्हणून जगायला शिकवतात। आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते।
याच दिवशी आदिगुरु महर्षी व्यासांचा जन्म झाला होता, म्हणून या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात। ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडवले त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा। आपले गुरु हे ईश्वराचे दुसरे रूप आहेत। आपल्या अनमोल जीवनात सुख दुःख, सत्य असत्य, पाप पुण्य यांचे स्पष्टीकरण गुरूंनी केलेले असते। एखाद्याच्या अंगी पशुत्व जरी असले तरी त्याला दैवत्व प्राप्त करून देण्याची शक्ती गुरुमध्ये असते।
आपले प्रथम गुरु आई वडील असतात, तर शालेय जीवनात शिक्षक प्रेरणा नवनवीन ज्ञान देतात। आपण सर्वांकडून काही ना काही शिकत असतो। आपले गुरु आपल्याला चांगल्या मार्गावर चालायला शिकवतात। गैरवर्तन केल्यावर शिक्षाही देतात। आपल्या गुरुंना आपल्याकडून प्रेम, आपुलकी, आदर आणि आपलं यशस्वी होणं हवं असतं। आपले गुरु हे आपल्या जीवनातील आदर्श व्यक्ती आहेत। त्यांचा सन्मान करणं, त्यांची आज्ञा पाळणं हे आपलं परम कर्तव्य आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। बाय बाय।